नागपूर विद्यापीठाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला 2023 साली 100 वर्ष पूर्ण झाले, 99 वर्ष पूर्ण झाले आणि आता 2024 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर ह्या 100 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्याचा जो समापन कार्यक्रम आहे तो 2, 3 आणि 4 ऑगस्टला नागपूर विद्यापीठाने वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. 2 तारखेला आपल्याकडचे जे माजी कर्मचारी आहेत, आजी आणि माजी कर्मचारी, या सगळ्यांचा 4 वाजता वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये एक मेळावा आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये सर्व आजी माजी कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करण्याचं आपण आवाहन करणार आहे. 3 तारखेला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये ठेवलेला आहे आणि ह्या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला आपण सगळ्यांना माहिती आहे की नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी जे आहेत ते अतिशय मोठमोठ्या पदांवर पोहोचलेले आहेत. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं भूषण असणारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री सन्माननीय श्री नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस हे दोघंही येणार आहेत आणि ह्यांच्या जोडीला अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिथयश असणारे माजी विद्यार्थी या निमित्तानं विद्यापीठात येणार आहेत. त्यामध्ये जस्टिस शिरपूरकर असतील असे अनेक नामवंत विद्यार्थी त्यावेळेला राहणार आहेत आणि या नामवंत विद्यार्थ्यांना आपण विद्यापीठाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन करणार आहे. 4 तारखेला याच्या समापनाचा सोहळा होणार आहे आणि या समापनाच्या सोहळ्याला पुन्हा एकदा माननीय आमदार श्री नितीन गडकरीजी आणि देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेशजी बैस यांना आमंत्रित केलेलं होतं, परंतु बदलत्या परिस्थितीमुळे आपणा सगळ्यांना माहिती आहे की आता सन्माननीय श्री सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अधिभार स्वीकारतील आणि 31 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांना सुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावे म्हणून निमंत्रित करणार आहे. अशा ह्या 3ही दिवसाच्या कार्यक्रमाला आपण सर्व नागपूर नगरीतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, तरुणींनी मोठ्या प्रमाणामध्ये यावे असे मी ह्या निमित्ताने आवाहन करतो. धन्यवाद.